बघा असं आहे की या गोंदिया भंडारा मतदारसंघातनं काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय नानाभाऊ पटोले हे निवडणूक लढणार होते, पण त्यांनी काल रात्री घोषणा केली की ते ही निवडणूक लढणार नाही. आणि म्हणून मी सुद्धा माझ्या पार्टीला विनंती केली की मी ही निवडणूक लढण्यास इच्छुक नाही. मी आजच दुपारी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यासोबत फोनवर चर्चा केली आणि त्यांना विनंती केली की मला ही निवडणूक आता लढायची नाही, कारण काँग्रेस पक्षाने डॉक्टर प्रशांत पडोले सारखा एक डमी उमेदवार दिल्यामुळे इतक्या कमजोर उमेदवाराच्या विरोधात लढायचं नाही असं मी ठरवलेलं आहे. निश्चितच पक्षाने दुसऱ्या कोणत्या उमेदवाराला तिकीट द्यावी आणि ते सहजरित्या निवडून येतील असं मी पक्षाला विनंती केलेली आहे.